आता मतदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही दाबलेलं बटन जर तुम्हाला चुकीची स्लिप दाखवत असेल तर तुम्ही रितसर मतदान केंद्र प्रमुखाकडे अर्ज करून मत योग्य प्रकारे नोंदवलं गेलं आहे की नाही याची खात्री करू शकता. मी EVM बद्दल लोकांच्यात कॉन्फिडन्स यावा, त्यांना विश्वास वाटावा म्हणून मी निवडणूक आयोगाकडे बराच पत्रव्यवहार करत होतो की जे लोकांच्या मनात शंका आहेत त्या तुम्ही दूर केल्या पाहिजेत. आणि त्यातली मुख्य शंका होती की आम्ही ते बटन दाबल्यावर वेगळी स्लिप आली तर काय करायचं, हे तुम्ही सांगा नियम, असं मी करत होतो. तर सप्टेंबर 2019 असं एक आपल्या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने एक प्रेझेंटेशन वेबवरती टाकलेलं आहे आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये दोन त्यांनी हे दिलेले आहेत की तक्रार आपली आली तर घालवायला. त्यातला आपल्या मतदारांना उपयोगी हा असा आहे की तुम्ही बटन दाबल्यावर जर तुम्ही ज्या उमेदवाराचं बटन दाबलं आहे त्याच्याऐवजी जर दुसरी स्लिप आली तर तिथल्या अधिकाऱ्याला सांगायचं आणि नंतर त्यांचे जे नियम आहेत ते सगळे नियम ते पाळून तुमच्याकडून लिहून घेतात असं चुकीचं स्लिप आलेली आहे आणि नंतर मग त्यांच्या नियमाप्रमाणे सगळं करून तुमची खात्री पटवून देतात.